नमस्ते काकी. नमस्ते. नाव काय तुमचं? समीदा सावे. मॅक्स लाईफ वेलनेस थेरपी मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. किती दिवस झाले तुम्हाला थेरपी घेऊन? माझे गैरहजेरी पकडून 16 दिवस. बरं. आणि 16 दिवस. अच्छा. आणि ईपीबी बेल्टची थेरपी घेऊन किती दिवस झाले? 5 दिवस. आणि तुम्हाला कुठला कुठला त्रास आहे? माझ्या पायाला वेलिकोस वेनचा प्रॉब्लेम आहे आणि त्याची ट्रीटमेंट माझी 2 वर्षापासून चालू आहे. कुठेचं करता? ती ट्रीटमेंट अगोदर मी वलसाडला केली, पण नंतर मग मी ती ट्रीटमेंट बदलून वलसाडला कस्तुरबा हॉस्पिटलला केली. का फरक नाही पडायचा? हां, कारण की माझं दिवसभर चालणं असल्यामुळे डॉक्टरने मला सांगितलं तुम्ही जेवढं चालणार तेवढा तुम्हाला त्रास वाढणार आहे. बरं. त्याच्यामुळे म्हटलं मी आपण डॉक्टर बदलून बघावं म्हणून मी तिथे ट्रीटमेंट चालू केली. तिथल्या ट्रीटमेंट मला फरक आहे, पण डॉक्टर बोलले तर तुम्हाला कायमस्वरूपी फरक नसणार, कारण की तुम्ही जेवढं चालणार तेवढा तुम्हाला त्रास तर होणारच. बरं. मग आता आपल्याला चालणं हे काम आहे म्हटल्यावरती ट्रीटमेंट पण चालू ठेवायचीच आहे, पण ह्या थेरपीने माझ्या पायाला आराम आहे. जे मी मला तिथून बेल्ट दिले होते घालायला ते मी सध्या घालत नाही आहे, कारण की ह्या थेरपीमुळे मला आराम आहे. आणि मी सगळ्यांना म्हणेन की ज्याला काही त्रास नसेल त्यांनी पण इकडे यावं, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम भविष्यात होणार नाही. आणि ईपीबी बेल्टच्या थेरपीमुळे काय काय फरक झाले? हां, त्यांनी मला थोडंसं म्हणजे जेवायची वेळ निश्चित नसल्यामुळे ऍसिडिटी वगैरे व्हायची, ते आराम वाटतोय आता. म्हणजे कसं मध्येच ढेकर वगैरे यायचे तसे काही येत नाहीये. आणि पोट वगैरे साफ? पोट वगैरे साफ. थँक्यू. वेलकम.